स्थायी समिति ज्या प्रमुख विषयांना आपण आज मान्यता दिली ते विषय पुढील प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासाठी अत्याधुनिक मल्टीपर्पज अग्निशमन वाहने चासीस खरेदी करण्याच्या दोन विषयाला मान्यता दिली। जवळजवळ 3 कोटी 10 लाख रुपयांची ही दोन वाहने असणार आहेत। त्याचबरोबर पुणे स्टेशन PMPL बस डेपो येथील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत विषय कामे करण्याच्या विषयाला आज मान्यता दिली। त्याला जवळजवळ 4 कोटी 42 लाख रुपये खर्च येणार आहे। माजी सैनिकांच्या भविष्य पदात सुपरवायझर या पदावर व सहाय्यक या पदावर नेमणूक करण्याच्या विषयाला 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली। मम्मलवाडी कौसरबाग येथील मनपाचे त्या भागात रुग्णालय नसल्यामुळे सुपर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधण्याच्या PPP तत्वावर बांधण्याच्या विषयाला आज मान्यता देण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजनेतील एकूण सर्व 10% कपात सर्व विषयांना लावली होती त्या कपातीतून पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला गती देण्याकरता व त्याच्याकरता झालेला खर्च हा जवळजवळ 90% खर्च झालेला होता, त्यामुळे त्याला 10% कपातीमधनं वगळण्याच्या विषयाला मान्यता दिली। सोलापूर मुख्य रस्ता हडपसर या ठिकाणी 30 मीटरचा रस्ता रेल्वे लाईन लगत विकसित करण्याच्या विषयाला मान्यता दिली। जवळजवळ 14 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला जाणार आहे। नाला विकास कामे कलवट बांधणे कोथरूड वाजे बावधन पाषाण विश्रांतवाडी येरवडा वडगाव शेरी हडपसर शनवारपेठ हिंगणे या सर्व ठिकाणच्या बेसिन मधील 3रा टप्प्यासाठी पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लाईन आणि संलग्न कामे करण्याच्या विषयाला आज मान्यता दिली। जवळजवळ 30 कोटी रुपये खर्च करून ही कामं केली जाणार आहे। अशा प्रकारे आज स्थायी समितीमध्ये सर्व प्रमुख विषयांना मान्यता देण्यात आली।